नमस्कार, लोक संदेश न्यूज मध्ये आपले स्वागत। मी मयुरी कुंभार। पाहूयात आजच्या काही राजकीय घडामोडींचा आढावा। महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी शनिवारी हमाल पंचायत विश्वअण्णा फळ मार्केट, लक्ष्मीनगर, किडाई प्रदर्शन, सेमिस्ट भवन, मंगलमूर्ती कॉलनीसह विविध ठिकाणी भेटी देऊन तेथील मतदारांशी संवाद साधत पुन्हा एकदा कामाची संधी द्यावी असे आवाहन केले। आमदार गाडगीळ यांनी कोल्हापूर रस्त्यावरील हमाल पंचायतीला भेट देऊन हमाल बांधवांच्या समस्या जाणून घेऊन त्यांच्या सोडवणुकीची ग्वाही दिली। संभाजी सरगर, पांडू शिरजोड, संजय मोरे यांनी त्यांचा सत्कार केला। विष्णूअण्णा फळ मार्केटमधील व्यापारी, दलाल, गाडीवान, हमाल, तोलाईदार यांची सौद्यावेळी भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली। पांडुरंग अलदार यांनी सुधीरदादांची कारकीर्द निष्कलंक असून उभ्या महाराष्ट्राने त्यांची नोंद घेतली आहे असे ते कार्यसम्राट आमदार असल्याचे सांगितले। नगरसेविका सविता मदने यांनी सुधीरदादांनी विविध विकास कामासाठी 1003 कोटी रुपये निधी आणला, त्यांनी मदत करताना कधीही पक्ष बघितला नाही। विश्रामबागचा उड्डाणपूल त्यांनी उभा केला, त्यांचे काम दमदार असल्याने तेच निवडून येतील असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। तसेच यावेळी अशोक मदने, शिवाजी सरगर, अनिल अलदार, समीर बागवान, असल बागवान, राजू बागवान, अमृत माने, सत्तार खानापुरे यांच्यासह अन्य व्यापारी, हमाल, तोलाईदार व अन्य उपस्थित होते।